म्हणजे भीमा कोरेगाव प्रकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होणार असल्याची माहिती समजते. आताची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. चौकशी आयोगाने ही भूमिका घेतलेली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार आहे. तक्रारदाराकडून फडणवीसांच्या चौकशीची मागणी मान्य. आताची मोठी बातमी आपण पाहतो ती म्हणजे भीमा कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार असल्याची माहिती समजते आहे. चौकशी आयोगाने तशी भूमिका घेतलेली आहे. आताची मोठी बातमी तक्रारदाराकडून फडणवीसांच्या चौकशीची मागणी मान्य झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतोय भीमा कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होऊ शकते. चौकशी आयोगाची तशी भूमिका आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे तक्रारदाराकडून फडणवीसांच्या चौकशीची मागणी मान्य झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळते.